बातमी पुण्यातून. पुणे शहरात थंडीचा जोर वाढलाय. रात्री आणि दिवसाही वातावरण थंड होत आहे. सुखद गारवा अनुभवण्यासाठी नागरिकांनी मॉर्निंग वॉकला पसंती दिली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह पुणे शहरातील तापमान जे आहे ते घसरताना पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात थंडी आहे ती पडताना पाहायला मिळते आणि ह्याच थंडीचा सुखद अनुभव घेण्यासाठी पुणेकर रोज सकाळी मोठ्या संख्येने बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आत्ता मी पुण्यातील एका उद्यानात आहे आणि या ठिकाणी सर्वच वयोगटातील नागरिक या थंडीचा आनंद घेण्यासाठी आणि या थंडीमध्ये व्यायाम करण्यासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर ज्येष्ठ नागरिक देखील या थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत आणि शहरातील तापमानाचा पारा जो आहे तो 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला सकाळी पाहायला मिळतो. त्यामुळे हा थंडीचा मोठा सुखद अनुभव आहे आणि थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे हीच थंडी पुढील 2 ते 3 महिने राहणार असल्याचा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतो. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.